अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी हिलाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय वायुसेनेचे जिगरबाज विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानच्या तावडीमधून सुटका झाल्यामुळे जामनेर शहरात आज जल्लोष करण्यात आला। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि ढोलताशांच्या गजरावर नाचत आज आनंदोत्सव साजरा केला। आजच्या या जल्लोषामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन सुद्धा सहभागी झाले होते। जलसंपदा मंत्री महाजन यांनी सुद्धा अभिनंदनचे अभिनंदन करताना ढोलताशांच्या गजरावर ठेका धरला। या प्रसंगी भारत माता की जय या घोषणांनी जामनेर शहर दणाणून गेले होते। फायटर मिस्टर अभिनंदन यांना पाकिस्तानने बिनशर्त सोडलेलं आहे। मला वाटतं या जगाच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा झालेलं आहे की कुणी समोरचा शत्रू राष्ट्राचा सैनिकाच्या ठिकाणी पकडला गेला आणि दोन दिवसामध्ये त्याला सोडला गेलेला आहे। हे आमच्या सैन्याचं खरं म्हणजे मनोधैर्य आहे, त्यांची जी हिंमत आहे, देशाची मोदींनी जी रणनीती आखली त्याचं हे फळ आहे। आणि आज पाकिस्तानने अभिनंदन जे आहेत त्यांना या ठिकाणी आपल्या हवाली सुपूर्द या ठिकाणी केलेला आहे। मला वाटतं सुरुवात पाकिस्तानने केलेली होती, पाकिस्तानने म्हणजे अतिरेक्यांनी त्या ठिकाणी केलेली होती की ज्यांना सगळं आश्रय पाकिस्तान त्या ठिकाणी दिलेला आहे। आपले बेचाळीस जवान या ठिकाणी गेल्या 15 दिवसापूर्वी शहीद झालेत, परंतु त्याचं उत्तर हे भारताने चोखपणे दिलेलं आहे। प्रत्येक भारतीय प्रत्येक हिंदुस्थानच्या मनामध्ये होतं की याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि जे अपेक्षा होती ती किंवा त्यापेक्षाही अधिक उत्तर भारतीयांनी त्याला दिलं। पाकिस्तानच्या सीमेमध्ये घुसून साडेतीनशे त्या ठिकाणी अतिरेकी आहेत, त्यांना त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी मृत्यू त्या ठिकाणी पडलेला आहे, त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा खात्मा त्या ठिकाणी केला गेलेला आहे। मला वाटतं प्रत्येक भारतीय आहे, हिंदुस्थानी आहे, त्याची छाती ही अभिमानाने त्या ठिकाणी फुललेली आहे, आमचा स्वाभिमान त्यावर झालेला आहे। आणि एवढंच नाही तर जगाच्या पाठीवरचे सर्व देश विशेष करून जे सगळे इस्लामिक राष्ट्र आहेत त्यांनी सुद्धा भारताला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे आम्ही शांतताप्रिय आहोत हे पुन्हा सिद्ध झालेलं आहे। आम्हाला शांतता पाहिजे, आम्हाला विकास पाहिजे, परंतु पाकिस्तान जरी आमच्या आडेत असेल, पाकिस्तानचं काही कुमकुमी असेल, तर ती मिटवून देण्याची हिंमत आमच्या सेनेमध्ये आहे हे आम्ही पुन्हा या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।